रायगड मधील शिवसेनेचे 3 आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत राहिल्याने रायगड मध्ये शिवसेने 2 गट निर्माण झाले असतानाच पेंड शिवसेनेचे विधानसभा संघटक बाळा म्हात्रे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन अलिबाग राजमाळा येथील श्री राज निवासस्थानी आमदार दळवी यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे। मागील महिन्यात दळवी समर्थकांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले, तसेच ठाकरे समर्थकांनी शिवसेना मेळाव्याचे आयोजन केले, मात्र त्यामध्ये पेंडचे जिल्हा संघटक बाळा म्हात्रे हे कोणत्याच गटात पाहायला मिळाले नाही। परंतु सोमवारी पेंड विधानसभा संघटक पदाचा राजीनामा देऊन बाळा म्हात्रे यांनी आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेतली। आमदार दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांना पाठिंबा दर्शवत असल्याचे बाळा म्हात्रे यांनी यावेळी सांगितले। मी बाळा म्हात्रे पेंड विधानसभा संघटक, मी आमदार महेंद्र शेठ दळवी यांना पाठिंबा देऊन शिंदे सरकार यांना माझा शेषर्थ पाठिंबा आणि पेंड द्रव्यातील विकासाच्या दृष्टीने 25 कोटीची निधी आणण्याचा महेंद्र शेठांनी मला आश्वासन देऊन पेंडचा विकास कसा व्हावा ही माझी जास्त प्रयत्न असेल। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।